नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। आता वाजलेत सकाळचे 5:10 आणि मी निघालो आहे पुण्याला जायला। का ते मी तुम्हाला पुण्याला जाऊन सांगेन। आता मला जायचं दादर स्टेशनला। मी काल रात्री आलेलो काकणकडे, तर मला आता जायचं आहे दादर स्टेशनला। माझी ट्रेन आहे 5:30 आणि आत्ताच वाजले 5:15। मी उशीर झाला आहे मला। मी पटकन पोचावं लागेल, पटकन, कारण की मी एकदम कट टू कट चालतो, एकदम कट टू कट। तरी पण मी लवकर उठलो, आज 4:30 उठलो, 4:30 उठलो तरी पण उशीर झाला आहे। होतं यार, चालतं। मी का जातो पुण्याला तर मी तुम्हाला नक्की पण पुण्याला पोचून सांगेन। मी आता जातो, आधी ट्रेनचं बघतो सीन काय ते। ना सकाळचे 5:15 झालेत तरी इकडे सर्व शांत आहेत, नाहीतर आमच्या घाटकोपरला 5 लोक जे राऊंड मारायला निघतात ना, जॉग करायला जे निघतात ना, ते 7-8 पब्लिक चालूच असते। तिथं सर्व शांत शांत आहे, एकदम फार शुकशुकाट पडला आहे यार। शुकशुकाट मी एकटाच बोलते, माझं तिको मला ऐकायला येतं आहे। दाखवतो तुम्हाला मी, कोणच नाही दूर दूरपर्यंत, कोण नाही मागे पण, कोण नाही, सुकसुकाट नुसता। आता जरा मेन रो हायवेला आलो आहे, तर जरा गाड्या दिसत आहेत। ही आतापासून जी आता ॲक्टिवा गेली आहे किंवा ती दुसरी गाडी दिसली मला आतापर्यंतची। आई ते एक गाडी दिसली नव्हती, म्हटलं बाबा जरा काही जास्तच लवकर निघालो वाटतं। ठीक आहे, चलत आहे, सपनों के लिए कुछ भी चल जाता। One hour later, just पुण्याला पोचलो आहे आणि आता प्लॅटफॉर्म नंबर 6 आहे। बाहेर जायचा रस्ता शोधतो आहे आणि बेसिकली ट्रेन डॉट टायमावर आली आहे, म्हणजे 9:05 बरोबर ट्रेन आली एकदम। आता मला इकडून जायचं आहे हडपसरला, सो मी प्लॅन करतो इकडून बस करावी, बसनी जावं किंवा इकडून शेअर ऑटो वगैरे काय भेटले तर ते स्पॉट आहे। ॲक्च्युली जायचं उरळी कांचनला, सो तिकडे जाऊन आय विल गाईज लेट यू नो की मी कशासाठी आलो आहे। सो बेसिकली मी इथे आलो आहे उरळी कांचनच्या स्टफिंग पॉईंटवर, जिथून मी सर्टिफिकेशन केलं आहे अबाउट इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड। सो तिकडे मला स्टफिंग दाखवायला एक इंडस्ट्रियल विजिट टाईप ऑफ अरेंज केलेलं सरांनी, मी तिकडे आलो आहे। तर तिकडे कंटेनर वगैरे उभं आहे त्या साईडला, जे दुबईला चाललं आहे आज, आणि इथे सर्व स्टफिंग होते आहे। ते वॉटरमेलन आहेत, लेमन्स वगैरे आहेत सर्व, तिकडे चिली अँड ऑल सर्व पॅक करून ठेवलं आहे। ते इथे प्रॉपरली सॉर्टिंग अँड ग्रेडिंग वगैरे केलं जातं, सो तेच आम्ही बघतो आहे। बेसिकली खूप मोठ्या प्रमाणात काम चालतं आहे इकडे एक्सपोर्टचं। स्टफिंग ग्राउंड टाईप आहे त्या साईडला, त्या साईडला काय होतं तिकडे, त्या साईडला नाही मोस्टली ते कलिंगड, दुसरं दोन टाईपचे कलिंगड्स आहेत इकडे, सेकंड टाईपचा कलिंगड आहे काय काही विचार। इथे चिल्ली आहे, ऑलमोस्ट आपल्या एक हाता एवढी चिल्ली असेल, ऑलमोस्ट ऑलमोस्ट आपल्या हाता एवढी एक चिल्ली असेल, नाही ऑलमोस्ट। हा दाखव ना, घे ना, ऑलमोस्ट एक बोट आहे एवढी, एवढी मोठी हे आहे मिरची। हे G4 आहे वाटतं, याच्यात हे G4 आहे त्यांचं। याच्यामध्ये वेरियस वेरियस टाईपचे चिलीज अवेलेबल असतात, जसं हे G4 ची क्वालिटी आहे। इकडे वॉटरमेलन्स पण आहेत खूप सारे,
खूप मोठे आहेत. हा जो आहे तो 40 feet कंटेनर आहे पॅन एशिया लाईनचा. रेफ्रिजरेटेड आहे, पूर्ण रेफ्रिजरेटेड. आतमध्ये पूर्ण जनरेटरच्या बेसिसवर पूर्ण एसी चालू असतो अंटिल इट रिचेस इट्स डेस्टिनेशन. म्हणजे हा जो दुबईला चालला आहे, दुबईला पोहोचेपर्यंत एसी.